अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या शोभायात्रेने शनिवारी यवतमाळ नगरी जणू अयोध्या अवतरल्याचे पाहायला मिळाले। जय श्रीरामाचा जयघोष करीत ढोल ताशा पथके डीजे व बँडच्या गजरात निघालेल्या श्रीरामाच्या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले होते। ही शोभायात्रा जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून राममूर्तीचे पूजन करून पारंपरिक मार्गक्रमण करीत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। स्थानिक जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून दुपारी 4 वाजता श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला। प्रभू रामचंद्राचा आकर्षक रामरथ रामभक्त हातांनी ओढत पुढे चालत होते। या शोभायात्रेत शेकडो पेक्षा अधिक झाकी व चित्ररथ सहभागी झाले होते। उडता हनुमान, शिवशंकरजीचे तांडव नृत्य, साईबाबा, सौर ऊर्जेवर चालणारा प्रकल्प, रांगोळ काढताना सीतामाळ, रामायण रचयिते, वाल्मिकी बाल हनुमान आदी झाकींचा यामध्ये सहभाग होता। तसेच आखाड्याची लाठीकाठी, बन्नाटी आणि खेळ सादर करण्यात आले। यवतमाळच्या शिवसमर्थ या ढोलताशा पथकाने शहर दणाणून सोडले। या शोभायात्रेचे विविध चौकात नागरिकांनी स्वागत केले। अनेकांनी शोभायात्रा मार्गावर नाश्ता, सरबत, पाणी पाऊच आदींची व्यवस्था केली होती। यावेळी नागरिकांनी पाहण्याची एकच गर्दी केली होती। कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। श्री रामचंद्राची थाटात निघालेली भव्य शोभायात्रा जणू यवतमाळ नगरीत अयोध्या अवतरल्याचा अनुभव शहरवासियांनी अनुभवला। खाए और पेड़ खाने लंबी पूछ बढ़ाए।